नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर एक खूप छान विचार देणारा प्रसंग तुम्हा सगळ्यांशी शेअर करते कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानं एके दिवशी वर्गात आल्यावर अचानकपणे जाहीर केलं की मी आज ना तुमची सरप्राईज टेस्ट घेणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका देण्यात आली ती हातात पडतात जवळपास सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले आणि काही जण तर बावचळूनच गेले कारण प्रश्नपत्रिका पूर्ण कोरीच होती कसलेच प्रश्न नव्हते त्यावर फक्त त्या पेपरच्या मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता प्राध्यापक म्हणाले आश्चर्य वाटून घेऊ नका तुम्हाला पेपरवर जे दिसतंय त्यावर दहा ओळी लिहायच्या आहेत काळ्या ठिपक्यावर दहा ओळी सगळ्याच मुलांच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं पण लिहायचं तर होतंच त्यामुळं मुलांनी मग जमेल तसं उत्तर लिहिलं सगळ्यांचं लिहून झाल्यानंतर प्राध्यापकांनी पेपर गोळा केले आणि एकेकाची उत्तरपत्रिका मोठ्यानं वाचायला सुरुवात केली कोणी लिहिलं होतं तो काळा ठिपका म्हणजे मी आहे माझं जीवन आहे तर कुणी भौगोलिकरित्या लिहिलं होतं की पेपरच्या मध्यभागी एक काळा ठिपका आहे त्याचा व्यास अमुक तमुक मिलीमीटर असावा वगैरे वगैरे सगळं झाल्यानंतर प्राध्यापक म्हणाले हे वाचून मला सांगायला अतिशय वाईट वाटतंय की तुम्ही सगळेजण या परीक्षेत नापास झालात आता सगळेजण दचकले मग प्राध्यापक सांगायला लागले अरे सगळ्यांनी एकाच दिशेनं विचार केलाय सगळ्यांचा फोकस त्या काळ्या ठिपक्यावरच होता ठिपक्याभोवती खूप मोठा पांढरा पेपर आहे हे कुणीच लिहिलं नाही यावरून आपण आपल्या जीवनाकडे कसं बघायला हवं हाच दृष्टिकोन द्यायचा आहे मला तुम्हाला आपल्या जीवनातसुद्धा असंच होतं ना खरं तर जीवन म्हणजे खूप मोठा पांढरा पेपर मिळालेला असतो आपल्याला ज्यात आनंदाचे रंग भरायचे असतात किंवा शब्द भरायचे असतात पण आपण ते न करता केवळ आपल्या आयुष्यात आलेल्या संकटाकडेच बघत जातो म्हणजेच त्या काळ्या ठिपक्याकडे बघत जातो तो काळ्या ठिपका म्हणजे जीवनातल्या अडचणी असतात मित्रमैत्रिणींसोबतचे वाद गैरसमज असतात घरातले विसंवाद असतात आपण फक्त त्यावर फोकस करतो आणि आपल्या हातात खूप मोठा पांढरा पेपर आहे याकडे दुर्लक्ष करतो खरं तर एकूण पांढऱ्या पेपरच्या आकारापेक्षा तुलनेनं तो काळा ठिपका खूप लहान आहे तरीसुद्धा आपण त्यातच गुंतून पडतो आणि एक मोठा पांढरा भाग दुर्लक्षित राहतो त्यामुळं यापुढे एक लक्षात ठेवा काळा ठिपका न बघता पांढरा पेपर पाहायला शिका आयुष्यात खूप समाधानी व्हाल श्रोते हो प्राध्यापकांनी या प्रसंगातून मुलांना दिलेली ही शिकवण खरोखरच जर प्रत्येकानं अंगीकारायचा प्रयत्न केला ना तर नक्कीच आयुष्यातले हे काळे ठिपके आपल्याला अगदी क्षुल्लक वाटतील आणि सुखी आयुष्याचा हा पांढरा पेपर सगळ्यांनाच खूप सुखावेल हो ना तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका